मोठा गाजावाजा करत 2011 साली म्हाडानं मुंबईत 4,000 अधिक घरांची लॉटरी काढली. विजेत्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मालाड मालवणीतील सदनिकेची किंमत प्रचंड वाढवण्यात आली. एवढं करूनही जे घर मिळालं त्यात एकतर सुविधांचा अभाव आहे, शिवाय मेंटेनन्स देखील भरमसाठ आकारण्यात आलाय. म्हाडानं 2011 साली मालाड मालवणी आणि शिंपोली भागातील 4,000 अधिक घरांसाठी लॉटरी काढली. मात्र काही महिन्यांनंतर विजेत्यांना पूर्वसूचना न देताच म्हाडानं मालाड मालवणीतल्या घरांच्या किमती 14,93,000 वाढवून 17,34,100 रुपये केल्या. या किमती वाढवताना सदनिका विजेत्यांच्या पगारांचा विचार म्हाडानं केलाच नाही. एक्स्ट्रा पैसे घेतले त्याच्यासाठी घेतलेत, फायर फायटिंग आणि एरोप्लांटसाठी. तर शिर्के म्हणते की हे ऑलरेडी इन्क्लुडेड होतं, तर म्हाडाने पैसे कशासाठी घेतले? डिले झाला तो आमच्याकडून झाला नाही. हा डिले झाला तर बिल्डरकडून झाला असेल किंवा म्हाडाकडून झाला असेल, तर त्याचा आम्हाला त्यांनी परत 2,40,000 मार्केटमध्ये किंमत वाढली म्हणून आमच्याकडून पैसा वसूल केला. एवढ्यावरच थांबेल तर ती म्हाडा कसली. घर ताब्यात घेण्यासाठी सदनिका धारकांकडून मेंटेनन्स पोटी 65,760 रुपये उकळण्यात आले. मेंटेनन्सचं ब्रेकअप देताना म्हाडानं विजेचं बिल, पंप आणि लिफ्टचं मेंटेनन्स तब्बल 2,850 एवढं लावलं. मात्र लिफ्टचं मेंटेनन्स 17 महिने फ्री आहे. तर म्हाडानं जोडपत्र 2 नावाखाली प्रॉपर्टी टॅक्स 2,445 लावला. मुळात प्रॉपर्टी टॅक्स लावण्याचा अधिकार बीएमसीचा असताना म्हाडानं प्रॉपर्टी टॅक्स लावलाच कसा? याला म्हाडाची फसवणूक नाही म्हणायचं तर काय? झी 24 तासची टीम बीएमसीच्या कार्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यांची नावं न सांगण्याच्या अटीवर प्रत्येक सदनिका धारकांना केवळ 800 ते 900 रुपये प्रॉपर्टी टॅक्स लागणार असल्याचं सांगितलंय. मालमत्ता कर्ज लावला 2,445 रुपये. हा ही महानगरपालिका घेते, तर हे आगाऊ रक्कम ही म्हाडाने घेतलेली आहे. ॲक्च्युली एवढा असायलाच नाही पाहिजे, कारण की आम्ही स्वतः बीएमसीमध्ये पण गेलो होतो, प्रॉपर्टी टॅक्सची विचारणा केली. ते लोक पण आम्हाला तिथले जे व्यवस्थापक आहे तिथले, त्यांनी पण आम्हाला सांगितलं ॲक्च्युली हा एवढा नाही आहे, जास्त घेतलेला आहे आमच्याकडनं. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी चूक झाल्याचं मान्य केलंय. मात्र मेंटेनन्स विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायचं त्यांनी टाळलं. मालवणी मालाची जे किंमत जी नंतर डिक्लेअर केलेली, जी नंतर जी वाढवली, त्याच्यामध्ये आमच्या कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाली होती. 7,000 रुपये मेंटेनन्स लावण्यात आला म्हणजे माला मारून किंवा शिंपोलीचा, तर तो कसा? कारण 7,000 रुपये मेंटेनन्स खूप झाला, तर एवढा मेंटेनन्स कुठेच नाही. तर त्यानंतर म्हाडाकडून मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांची मेंटेनन्सच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक सुरू आहे. आधीच वाढीव किमतीमुळे मेटाकुटीला आलेल्या रहिवाशांची निदान मेंटेनन्सच्या जाचातून तरी सुटका होईल का? स्वस्त दरामध्ये घरं उपलब्ध करून देण्याच्या पायावरच म्हाडाची स्थापना झाली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, त्यामुळे म्हाडाचा हा उद्देश बदलल्याचं दिसते. म्हाडा ही नफा कमावणारी संस्था म्हणून आता पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह गणेश रुपाले, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.